सॉरी साहेब, पण मी चोर नाही हो। म्हणजे मी चोरी केली हे खरं आहे, पण माझ्या पुढं दुसरा पर्याय भी नाही हो। मान खाली घालून तो बोलत होता। कोरड्या नजरेनं मी त्याच्याकडे पाहत होतो। दुपारच्या टायमाला प्लॉटवरून घराकडे निघालेलो। लेबर सोबत होता। समोर एक जण स्प्लेंडर आडवी करताना दिसला। त्याच्या गाडीतलं पेट्रोल संपलं असावं, त्याला मदत करावी म्हणून थांबलो, तर तो घाबरून पळू लागला। लेबरला संशय आला। गडी त्याच्या मागं चिंगाड सुटला, गचांडी पकडून घेऊन आला। तो लांबूनच हात जोडत होता, रडवेला चेहरा करून माफी मागू लागला। समोर आला तसा गुडघ्यावर बसला आणि ढसा ढसा रडू लागला। मारू नका हो साहेब, मी चोर नाही, म्हणजे मी स्प्लेंडर चोरली, पण मजा कराय गाडी चोरत नव्हतो साहेब। काय बोलावं, गाडीला अडकवलेली पाण्याची बाटली त्याला दिली। तसा लेबर म्हणाला, साहेब याला सरळ पोलिसात देऊ, पाट लाल झाली की पोपटावानी बोलल बघा। गड्याने भेदरून पाण्याची बाटली खाली ठेवली, खिशात हात घालून ATM कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, लायसन दाखवत म्हणाला, साहेब विश्वास ठेवा माझ्यावर, मी चोर नाही हो। हो का, सगळी कागदपत्रे आहेत माझ्याकडं। अरे पण मग गाडी का चोरत होता, कोण आहे तू, दिसायला तर चांगल्या घरातला दिसतोयस की। मान खाली घालत त्यानं थोडं स्मित केलं आणि म्हणाला, लॉकडाऊनमध्ये जॉब गेला साहेब, कंपनीत कामाला होतो। मागच्या वर्षी लोन काढून 2 रूमचा फ्लॅट घेतला, 2-व्हीलर घेतली, घरी 2 लेकरं आहेत, बायकोला सरकारी नोकरी लावायची म्हणून एकाला 3.5 लाख रुपये दिलते, त्याने 3rd लावला, 16.5 लाखाचा बोजा आहे डोक्यावर, त्यात बायकोचा दम्याचा त्रास आहे, ती घाबरली की तिला श्वास बी घेता येत नाही। नोकरी जाऊन 4 महिने झाले, पण मी अजून तिला सांगितलं नाही। काम नाही, धंदा नाही, पैसा नाही, झोप नाही, भूक नाही साहेब, कुठं नोकरी बी मिळाना, धंदा करावा तर भांडवल नाही, म्हणून मग चोऱ्या माऱ्या करतोय। मागच्या टायमाला सायकल चोरली, 400 रुपयाला विकली। रात्रीच्या टायमाला लोकांच्या घरापुढचे बल चोरतोय, त्यातून दिवसाला 101 रुपये मिळतात। वाटलं मोठा हात मारावा, तर ह्या स्प्लेंडरमधलं बी पेट्रोल संपलं। त्याचं वाक्य संपलं तसं काही न बोलता मी गाडीला किक मारली, लेबरला गाडीवर बसण्याचा इशारा केला। लेबरनं त्याची कॉलर सोडली आणि गाडीवर बसला। त्याला का सोडलं साहेब, लेबरनं प्रश्न विचारला। आरशात पाहत म्हणालो, का नको सोडू, आज त्याच्यावर वेळ आली, उद्या आपल्यावर आली तर। मातीत बसलेला तो चोरटा पॅन्ट झटकत उभा राहिला, काही क्षण दिसला, नंतर धुराळ्यात दिसेनासा झाला। लेबर शांत झाला, मीही शांत झालो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।